कार्टून्स। वर्गात खोड्या तर प्रत्येक जणच काढतो, पण त्यालाही काही लिमिट असते। पण पिंकीच्या वर्गात एक अशी मुलगी होती जिच्या खोडकरपणाला काहीच सीमा नव्हती। तिचं नाव होतं मिंकी। मिंकी गोलू आणि पिंकीची क्लासमेट होती। मिंकी दिसायलाही इतर मुलांसारखी नॉर्मल नव्हती। थोडी क्यूट नक्कीच होती, पण तिच्या डोळ्यात जी चमक आणि खोडकरपणा होता तो पाहून इतर मुलं घाबरून जात असत। अगदी एखाद्या काळ्या मांजरी सारखी होती मिंकी। एक दिवस बिचारा गोलू त्याच्या डेस्कवर बसून वाचत होता। वर्गात टीचर नव्हती, सगळी मुलं शांत बसली होती। तेव्हाच वर्गात मिंकीची एंट्री झाली। गोलूने हसत हसत मिंकीला विचारलं, काय मिंकी, आज तुला पुन्हा लेट, झोप पूर्ण नाही झाली का? गोलूने फक्त एवढंच विचारलं आणि मिंकीला राग आला। ती गोलूच्या जवळ आली आणि त्याला आपल्या नखांनी ओरबडू लागली। मिंकी सोड, सोड। हे पाहून सगळी मुलं घाबरली। कोणाचीच मध्ये पडून गोलूला वाचवायची हिम्मत झाली नाही। मिंकी सोड मला। नाही सोडणार, तुझी हिम्मत कशी झाली मला असं बोलायची? अरे मिंकी, तुला चिडवायचं माझ्या मनात देखील नव्हतं, मी तर फक्त मस्करी केली होती, सोड मला। पिंकीचा चमचा कुठे आहे तुझी मैत्रीण पिंकी? आज ती तुला वाचवायला नाही का येणार? अरे तिची तब्येत खराब आहे, सोड ना मला। गोलू ओरडत होता आणि मिंकी त्याला ओरबडतच होती। तिने त्याला एवढं ओरबाडलं की त्याच्या गालांवर तिच्या नखांच्या खुणा उमटल्या। मिंकी सोड, माझ्याशी पंगा घेतलास तर लक्षात ठेव, मिंकी नाव आहे माझं। असं म्हणत मिंकीने गोलूला सोडून दिलं आणि मग ती एका मुलीजवळ जाऊन ओरडली। ए मोठी, पूर्ण बेंच खाशील काय? चल खिसा, मला पण इथे बसायचं आहे। बिचारी मुलगी काहीही न बोलता हळूच सरकली आणि मिंकी तिथे बसली। अशी होती मिंकी। अख्खा वर्ग तिला घाबरत असे, कारण कोणी काही तिला बोललं की ती मारामारी करत असे। पण असं नव्हतं की नेहमी मारामारीच करायची, कधी कधी चांगल्या गोष्टीही करत असे। पण बोलता बोलता कधी कोणाला काय बोलेल आणि कधी भांडण सुरू करेल कोणीच याची खात्री देऊ शकणार नाही, आणि म्हणूनच कोणीच तिच्याशी मैत्री करत नव्हतं। सर वर्गात आले आणि त्यांनी गोलूला त्याच्या स्थितीबद्दल विचारलं। काय झालं गोलू, काय चाललंय? सर, पिंकीने आज मला पुन्हा त्रास दिला, तिने मला नखांनी खूप ओचकारलं। हे ऐकून मिंकीने झटकन तिचे नख कुरतडून टाकली आणि लहान करून टाकली। मिंकी, गोलू खरं बोलतोय का? नाही सर, गोलू खोटं बोलतोय। तुम्हाला हवं असेल तर क्लास मध्ये विचारा। मुलांनो, खरं खरं सांगा, काय खरंच मिंकीने गोलूला त्रास दिलाय? मिंकी सर्वांकडे मोठे डोळे करून पाहू लागली। मग सगळे घाबरले आणि कोणीच गोलूची बाजू घेतली नाही। मिंकी, चल तुझी पोटाची नख दाखव। हे बघा सर, माझी नख तर कापलेली आहेत। सरांनी मिंकीची नख पाहिली आणि मग म्हणाले, ठीक आहे, बस खाली आपल्या जागेवर। चला मुलांनो, सगळे जण आपले पुस्तक काढा। मिंकी फक्त गोलूलाच त्रास देत नव्हती, अख्ख्या वर्गाला त्रास देत होती। मुलांच्या पुस्तकांची पानं फाडून गायब करणं, कोणाचे केस ओढणं, सगळ्यांचे डबे खाणं, अशा बऱ्याच खोड्या करत सगळ्यांना त्रास देत असे मिंकी। पिंकीने मिंकीला खूपदा वॉर्निंग दिली होती, पण त्यानंतर मिंकी पिंकीला आपला शत्रू मानू लागली आणि आज तर पिंकी ऍब्सेंट होती। आणि याचाच फायदा घेऊन मिंकीने गोलूला अख्ख्या वर्गासमोर सतावलं होतं। संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर गोलू पिंकीच्या घरी आला आणि त्याने सगळा किस्सा पिंकीला ऐकवला। आज मिंकीने मला खूप त्रास दिला, टीचर समोर ती मला खोटं खोटं बोलली, टीचरने पण तिला काय नाही केलं। टीचरला सगळं काही माहित आहे, पण ते मिंकीला काहीच नाही बोलणार, ते कव, कारण मिंकीचे पापा हेडमास्टर सरांचे मित्र आहेत, म्हणून सर्व मिंकीला घाबरून असतात। मग आपण त्यांचे टॉर्चर सहन करायचे का? नाही गोलू, डोंट वरी, मी बघते तिच्याकडे उद्या। आणि मग दुसऱ्या दिवशी शाळेत आल्याबरोबर पिंकी डायरेक्ट मिंकीकडे गेली आणि म्हणाली, मिंकी तू गोलूला सतवलंस काल?
हा सतवलं मी तुझ्या मित्राला, आज पण सतवेन, बघायचे का तुला? असं म्हणत मिंकीने पुन्हा गोलूला सतवायला सुरुवात केली. पिंकीने मिंकीचा हात धरून तिला थांबवायचा प्रयत्न केला, तेव्हाच सर आले. अरे हे काय चाललंय वर्गामध्ये? आणि सरांना पाहून मिंकी खोट खोट रडू लागली. सर बघा ना, पिंकी मला मारतीये. पिंकी काय हे, तू चांगली मुलगी आहेस, हे असं वर्तन तुला शोभून दिसत नाही बरं का? अशा प्रकारे सर उलट पिंकीला चोरडले आणि मिंकी हसू लागली. मधली सुट्टी झाली, सगळी मुलं डबा खायला बाहेर आली. मिंकी वर्गात एकटीच बसून राहिली. वर्गाच्या बाहेर गोलू आणि पिंकी बोलत होते. खूप झालं आता ह्या पिंकीचं, आता हिला धडा शिकवायलाच हवा. जाऊ दे पिंकी, सोडून टाक. नाही गोलू, तिला पण आपल्या ताकदीची क्षमता कळली पाहिजे. पण क्लास मध्ये सीसीटीव्ही आहे. डोंट वरी गोलू, मी वंडर गर्ल आहे, मिंकी सारखी लेची पेची नाहीये. असं म्हणून पिंकीने बोट फिरवलं आणि सीसीटीव्ही ऑफ केला. मग पिंकी वंडर गर्ल बनली. ती वर्गात गेली आणि गोलूने वर्गाचा दरवाजा बाहेरून बंद केला. वंडर गर्ल ला पाहून मिंकी घाबरली. ए शिक्षक, कोण आहेस तू? पण वंडर गर्ल काहीच बोलली नाही. तिने बोट फिरवलं आणि मिंकी हवेत इकडे तिकडे उडू लागली. वाचवा, काय होतंय हे, मला तू का सतवतेस? तू पण तर गोलूला पिंकीला पूर्ण क्लास भर सतवतेस. नाही नाही, मी कोणाला नाही सतवत. खोटं बोलतेस, थांब, आता तुला चांगला धडा शिकवते. वंडर गर्ल ने तिचं बोट फिरवलं आणि मिंकी थेट भिंतीला जाऊन चिकटली. सॉरी सॉरी, हा मी सतवते सगळ्यांना, पण यापुढे कोणालाही त्रास देणार नाही. आता जाऊन मी सगळ्यांकडे माफी मागते, सोड मला. प्रॉमिस? हा हा प्रॉमिस. आणि ऐक, मी वंडर गर्ल आहे, जी मुलं दुसऱ्यांना सतावतात त्यांना मी चांगला धडा शिकवते. आता जर तू माझ्या बद्दल कोणाला सांगितलंस, पिंकी आणि गोलूला पण सांगितलंस, तर मी पुन्हा येईन. अरे नाही नाही, मी कोणालाच नाही सांगणार. हे ऐकून वंडर गर्ल हसली आणि अदृश्य झाली. अरे मला खाली तर उतरव, हॅलो. आणि तेव्हाच मिंकी झटकन जमिनीवर येऊन पडली. वाचले. पिंकी आणि गोलू आत आले. काय झालं मिंकी, ओरडत का होतीस, पडली होतीस का? अरे काहीच नाही पिंकी डियर, फक्त माझा पाय घसरला होता. डोंट वरी गुल्लू डियर, पिंकी डियर, सॉरी हं, यापुढे मी कोणालाच त्रास देणार नाही, प्रॉमिस. असं बोलून पश्चात्तापाने मिंकी मान खाली घालून वर्गातून बाहेर निघून गेली. आणि तिची स्थिती पाहून पिंकी आणि गोलूला हसू आवरत नव्हतं. गुल्लू डियर, पिंकी डियर. Bunny Jones.